अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी बाला उपक्रमाची पाहणी करत बाला उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या नाविन्यपूर्ण शाळेचे उद्घाटन करण्यात आले, तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अभियंता जे के चव्हाण, डायटचे प्राचार्य अनिल जोपे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी सोनार, गटशिक्षण अधिकारी रामकृष्ण लोहार, मलकापूर गटशिक्षण अधिकारी नारायण फाळके, उपनिरीक्षक सानप, अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंके, विस्तार अधिकारी अशोक पालवे, विजय सरोदे, बांधकाम विभागाचे जी व्ही पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आपले गट शिक्षण अधिकारी, आपले डायटचे प्राचार्य महोदय, आदरणीय जे के चव्हाण साहेब, प्रियाई साहेब, सी डी पी ओ मॅडम, या उपस्थित सगळे माझे अधिकारी वर्ग, त्याबरोबर संदीप पाटील साहेब आपले मुख्याध्यापक, त्यांच्या मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करेन की जेवढ्या आवडीने त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं। मी त्याला म्हटलं की साहेब तुमच्याकडे सन्माननीय मंत्री महोदय स्वतः आहे, मला माझ्या सारख्या अधिकारीला काय करायचं, मी असे भेट द्यायला येतो। ते म्हटले नाही नाही तुम्ही यावा। मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणता तर मी येतो। आणि सुदैवाने आज कुठले व्ही सी बैठक काही लागली नाही, क्योंकि माझा जो वेळ आहे ना माझ्या हातात नसतो। सडनली मेसेज येतो की ह्यावर तुम्ही प्रकट व्हा, कधी हायकोर्ट बोलून जातात, कधी मंत्री महोदय बोलवतात, कधी वरिष्ठ अधिकारी बोलवतात, आणि मला त्या क्षणी त्या ठिकाणी प्रकट व्हावं लागतो। परंतु सुदैवाने आज देवांचा आशीर्वाद आहे की काही असा घडला नाही, आणि मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय दोनों या शाळेत आले, आणि या शाळेची मला एवढा आनंद झाला, मला बघून एवढा आनंद झाला की तुम्ही एवढं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे की खरोखरी हे सगळे कौतुक करण्यासारखं आहे। फक्त एकाच गोष्टीचं खंत वाटते की हे मला वाटतं की अतिक्रमण आहे। ग्रामस्थांना माझा हात जोडून विनंती आहे, या त्यांच्या बालकांना विनंती आहे, काढून घेतलं तर बरं होईल। शाळाचं एवढं सुंदर भाला वगैरे झालेलं आहे, त्याच्यावर हे अतिक्रमण योग्य दिसत नाही। याबद्दल ग्रामसेवक, सरपंच, गावकरी सगळ्या लोकांनी शांतताप्रमाणे ते अतिक्रमण काढून घ्यावं, आणि ज्यांच्या ते अतिक्रमण आहे त्यांनी स्वतःहून हे काढून घ्यावा, माझी आपल्याला विनंती। एक विनंती आज फक्त करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांना मी दोन तीन गोष्टी बोलण्यासाठी फार इच्छुक आहे। सर्वप्रथम ज्यावेळी आपण शैक्षणिक गुणवत्ताचा आपण विचार करतो, तर दोन सत्य आपले जळगावचे बद्दल समोर येतात। एक आहे की या ठिकाणी फार सुंदर म्हणजे उपक्रम चालू आहे, फार सुंदर अभ्यास चालू आहे, शिक्षक फार चांगले आहे, फार प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, त्यांचे संदीप पाटील साहेब सारखे अतिशय, मला विश्वास आहे की यांनी असे काम करत राहिले तर एक दिवस यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार, त्याच्यासाठी आपण सहकार्य करणार आहे। परंतु दुसरं सत्य पण आहे की आपण एक 34 डिस्ट्रिक्टमध्ये आपण 27 नंबरवर आहे गुणवत्ताची आहे। म्हणजे मुंबईचे दोन जिल्हा अगर आपण सोडले, ग्रामीण आणि शहरी भाग असलेले 34 जिल्ह्यापैकी जळगाव जिल्हा 27 नंबरवर होता। आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित साहेब असतील, त्यांचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पंकज आशिया साहेब असतील, दोनोंनी या उपक्रमाला कसं पुढे जाता येईल त्याच्याबद्दल त्यांनी लक्ष देण्याची प्रक्रिया सुरू केली। आणि निपुण भारत नावाच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी एक सांगितलं, आणि त्यांनी टार्गेट दिला सगळ्या शिक्षकांना की निपुण भारत आपल्याला करायचं आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला टार्गेट दिला की निपुण महाराष्ट्र करायचं। आणि त्यानंतर आदरणीय पालकमंत्री, आदरणीय गिरीश महाजन साहेब, आदरणीय अनिल पाटील साहेब, आदरणीय सगळे खासदार, आमदार, कामदार करायचे, आणि तुमच्या निपुण गाव करायचे। निपुण भारतचा अर्थ आहे की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलांना, प्रत्येक विद्यार्थीला लिहिता वाचता व्यवस्थितपणे आला पाहिजे, त्यांना गणित करता आला पाहिजे, त्यांनी जो काही वाचला त्याची समज त्यांना असला पाहिजे, शब्दांची ओळख फक्त नसताना म्हणजे शब्दांचा अर्थ काय ते कळलं पाहिजे। आणि ज्यावेळी आपण पहिल्यांदा चाचणी केली तर लक्षात आला फक्त 30% विद्यार्थीला येतो। आता प्राचार्य महोदयांनी त्यांची टीमने फार कष्ट घेतला तर आता आपण 60% पोहोचलो। म्हणजे प्रत्येक 5 विद्यार्थी मागे यावर बसलेले 5 विद्यार्थीमध्ये 2 विद्यार्थीला ते येत नाही, तो आपल्या याच्यामध्ये सुधार करण्याची गरज। यदि आपण अभ्यास करणारे त्यावेळी आपला जिल्हा पुढे जाणार, आपले एवढं प्रगतिशील जिल्हा होण्याची क्षमता आहे, आपल्याकडे जमीन चांगली आहे, पाणी चांगली आहे, आपल्याकडे वाळू पण चांगली आहे,
या सगळ्या गोष्टी असताना आपण मागे घ्या. म्हणजे एकमेव आपण जळगाव जिल्ह्याची ज्यावेळी माझी बदली झाली तर मला एक व्यक्तीने सांगितलं, जळगाव एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रभरात जो समतल भागात आहे, बाकी सगळे जिल्ह्यामध्ये डोंगरी भाग आहे, सगळे जिल्ह्यामध्ये एक आपले म्हणजे दगडी भाग आहे, एकमेव जिल्हा आहे जो पूर्ण समतल भागात आहे. दोन दोन मोठी नदी आहे आणि त्याच्याशिवाय लहान नदी आहे. आपली जी उत्पादकता आहे, आपण यदि घेऊन देवाने आपल्या सगळ्या गोष्टी दिल्या, शेती उत्पादकता कापूस मध्ये बघा महाराष्ट्राची सरासरी पेक्षा आपण 100 क्विंटल कमी आहे. तुम्ही केळीची उत्पादकता बघा, आपण नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या की आपण टिश्यू कल्चर करून 24 महिन्याचे पीक 11 महिने 10 महिन्यावर आणले, परंतु फिर भी आपली उत्पादकता म्हणजे या एक विषयाकडे सोडलं तर आपली सरासरी उत्पादकता कमी आहे. काही एक्सपोर्ट बाजारात आपण आपले केळी पीक पाठवू शकत नाही, क्योंकि आपण पेस्टिसाइडचा वापर मोठ्या प्रमाणात करतोय. तशाच ज्यावेळी आपण आपले आरोग्य आणि शिक्षण ज्या आकडेवर बघतोय, तो कुपोषण मध्ये 1800 मुले कुपोषित. नंदुरबार आपण म्हणतो की दुर्गम भागाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी 1900 मुले कुपोषित, आपल्याकडे 1800 मुले कुपोषित. मी विचार केला की आपली अडचण नेमकी कुठे, अधिकारी चांगले आहेत, उपक्रम चांगले आहेत, आकडे तू म्हणत नाही. तुम्ही आणि मी म्हणणं पाहिजे की आपण चांगले काम करतोय, आकड्याला म्हणायला पाहिजे ना की आकडे स्वतःहून बोलतात की आपण चांगले काम करतोय. आणि फिर आपण ठरवलं की आपल्याला आता मला या इकडे मला आणि तुमचे सीओ साहेब जो आहे ना त्याला घेऊन फक्त आपली जोडीला घेऊन, आता 3 महिने जो अजून झालेला नाही, 3 महिने आता 7 दिवसात होणार आहे, 83 दिवस के आसपास काहीतरी झाले. तर एवढ्या दिवसात आपण फक्त अधिकारींना ठरवलं की तुम्ही जो काम करताय ना त्याला फक्त म्हणजे दोन गोष्टी लावा, एक डोकं लावा आणि दुसरं विधेय लावा, दिल आणि दिमाग या दोन गोष्टीची कॉम्बिनेशन करा. लोकप्रतिनिधी यांचं पॉझिटिव्ह आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे, दिल आणि दिमाग लावून आपण सगळेजण काम करू. आपण ठरवलं की आपण करणारच म्हणजे करणारच. तर मला आनंद आहे की आपली CDPO ची मंडळी आहे मागे बसली, अंगणवाडी सेविकाची मंडळी आहे, अंगणवाडी मदतनीस जो मंडळी आहे, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं, 33 लाख लोकांपर्यंत गेले आणि पोषण माह सप्टेंबरच्या महिन्यामध्ये 33 लाख लोकांपर्यंत गेले आणि पोषण महामध्ये तुमचे सीओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली या पूर्ण उपक्रम राबवला. आणि मला आनंद आहे की आपण 1 नंबरवर नाही आले, परंतु आपण 27-28 वर राहायचं म्हणजे वर्षानुवर्ष आपण आता 6व्या नंबरपर्यंत आले 1 वर्ष. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी जो सिस्टम मी पुण्यात तयार केलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला सिस्टम जळगावला तयार करून आपण 1 नंबरवर येऊ यावे. आणि तुम्ही विचार करा, 33 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचले आणि याच्या फलस्वरूप काय, 400 मुलं कुपोषण मुक्त झाले, 1800 पैकी 400 मुलं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कुपोषण मुक्त झाले. याच्यामध्ये आपण अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, आशा कार्यकर्ते, ते संप वगैरेवर आहे, मी विनंती करतो संप सोडावा, परंतु आशा कार्यकर्ते, आपले MPW, CHO या सगळ्या लोकांनी मिळून, मी फक्त एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की आपण यदि ठरवला आपण काय करून दाखवू शकतो. जळगावमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये निधी प्राप्त झाले, आदरणीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, अनिल पाटील साहेब असतील, सर्व आमदार खासदार महोदय असतील, त्यांच्या प्रयत्नांनी एवढ्या मोठ्या संख्येने निधी प्राप्त झाला. परंतु TS मध्ये वेळ लागत होता, तांत्रिक मान्यतामध्ये प्रमामध्ये वेळ लागत होता, कामची म्हणजे कार्यक्रम आदेश झाली काय ना काय स्थानिक वाद झाला, जागेची अडचण झाली, काम थांबलं, 2 लोकांचा वाद आणि 100 लोकांना नुकसान, 2 लोकांचा वाद आणि 100 लोकांना नुकसान. आपण ठरवलं की आपण काही कोणाचं ऐकणार नाही, ठीक आहे, पहिले आपण विनंतीपूर्वक सांगणार, ते ऐकलं तर ठीक, साम दाम दंडभेद. आणि मला आनंद आहे की जिल्हा परिषद मध्ये तुम्ही विचार करा, आज डेट आहे 18 ऑक्टोबरच्या दिवशी जिल्हा परिषदचे 100% प्रमाण, तुमची महिलांचे प्रशिक्षण परीक्षा प्रमाण जो मार्चच्या महिन्यामध्ये 31 मार्चला रात्री 11 वाजता जो काम व्हायचं आहे ते आता ऑलरेडी 100% प्रमाण झालेले आहे. आता नगरपालिकाचे सीओ साहेब असले त्यांचे 100% कार्यक्रम आधी झालेले आहे 29 कामाचे. तो आपण यदि ठरवलं आपल्या अधिकाऱ्यांनी, आपले शिक्षकांनी, आपल्या अंगणवाडी सेविकांनी, तो आपण आपले आपले काम एवढे उत्तम दर्जीने करू शकतो की जळगाव जिल्हा राज्यात आणि कदाचित देशात आपण 1 नंबर होऊ शकतो.
जल जीवन मिशन मध्ये आपण सर्वात अग्रेसर आहे. काही दिवस फक्त आपण जरा लक्ष देऊन काम केलं तर मला विश्वास आहे की आपण म्हणजे राज्यामध्ये सर्वप्रथम असं जो जल जीवन मिशन मध्ये 100% पाणी पुरवठा होणार सर्वप्रथम जिल्हा होण्याची क्षमता ठेवणार आहे. सर्वप्रथम सुरू झाला, त्याच्यानंतर चंद्रपूर आणि तिसरा जिल्हा जो या उपक्रमाला राबवला ते आहे आपलं जळगाव जिल्हा. आदरणीय पंकज आशिया साहेबांनी त्याच्याबद्दल पाठपुरावा केला. आदरणीय पालकमंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी या सगळ्या गोष्टीला त्यांनी स्वीकृती दिली. जामनेर तालुक्यामध्ये आय थिंक 32 ठिकाणी हे मंजूर झालं आणि या 32 ठिकाणी पैकी 6 ठिकाणी पूर्ण झालेलं. त्याच्यामध्ये एक जो सर्वप्रथम पूर्ण करणारे शिक्षक होते म्हणजे त्याला आपण सत्कार पण केला आणि 6 ठिकाणमध्ये तुमची या आयुष्य आल्यावर. तुम्ही विचार करणार की बाळा म्हणजे काय? बाळा म्हणजे बिल्डिंग एज लर्निंग एड. या जो तुमच्या जो बिल्डिंग आहे शाळेचा त्याला वाचून विद्यार्थ्यांनी काय गोष्टी शिकणार पाहिजे, ज्या गोष्टी त्यांना जाणीव होणं गरजेचं आहे त्याला वारंवार बघून ते गोष्टी शिकायला पाहिजे. त्याबरोबर एक वातावरण शाळेमध्ये असं निर्माण करायचं आहे की विद्यार्थीला त्या ठिकाणी एक आनंददायी वातावरण निर्माण होणं पाहिजे. तर शाळा दुरुस्त असलं पाहिजे. जो आपण या ठिकाणी तुम्हाला दिसतो, तुम्हाला या ठिकाणी एक कार्टून वगैरे दिसतोय, विद्यार्थीला वाटेल की मी या ठिकाणी आलं पाहिजे. वारंवार जर त्यांनी जिल्ह्याचा नकाशा पाहिला तर त्याला कळतं की जिल्ह्यात 15 तालुका कुठे आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे. जो गोष्टी त्यांना म्हणजे अभ्यास करायला पाहिजे त्याला ना सांगता फक्त बिल्डिंगला बघून त्यांची अभ्यास पूर्ण होईल यासारखा उपक्रम म्हणजे आपला बाळ होतो. आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या उपक्रम राबवला, स्मार्ट क्लास केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले संदीप पाटील साहेब त्याबरोबर आपले शिक्षण व्यवस्थापन समिती जो शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महोदय असतील त्याबरोबर सगळे ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच असतील त्याला मी अभिनंदन करतो. आता आपण निपुण भारत मध्ये आपण ठरवलं की गणितासाठी 10 दिवस. गणित 10 दिवसात शिकण्यासारखं नाही आहे, परंतु गणित मध्ये 2-3 गोष्टी आपण 10 दिवसात करू शकतो. नंबर एक आहे की आपल्या मध्ये जो गणिताबद्दलचा जो भय आहे ते आपण 10 दिवसात सोडू शकतो. अगर आपण ठरला 10 दिवसात एक विद्यार्थी 100 तास शाळेत राहणार, 100 तास अगर त्यांनी व्यवस्थित गणिताबरोबर त्यांनी खेळले तर मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्यामध्ये तो गणिताबद्दलचा जो भय आहे ते भय सुटणार. गणित एक स्किल आहे, गणित एक प्रकारची एक कला आहे. त्या कला फक्त शिकवण्यासाठी आपण हे करतो. गणिताचं जो ज्ञान आहे ते वर्षभर आपण शिकवणार, परंतु गणितामध्ये जो कला आहे आपला भागाकार कसा करायचा म्हणजे बेरीज कसा करायचा गिणती कसा करायचा या सगळ्या गोष्टी एक स्किल म्हणून आपण शिकले, ज्या गोष्टी आपण आधी नाही शिकले होते. काय कारणामुळे तुम्ही शाळेत गेले नाही, शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही, काय गोष्टीमुळे राहून गेला ते आपण 10 दिवसात शिकवलं. त्याच्यानंतर दर दिवस दशरापासून दर दिवस वर्ष पूर्ण होईपर्यंत दर दिवस 1 तास फक्त आणि फक्त वाचन करणं. वाचन क्षमता अगर विद्यार्थीला आली तर त्याला भाषा शिकणार, इतिहास शिकणार, विज्ञान शिकणार, ज्या ज्या गोष्टी आपण वाचन करून शिकू शकतो त्याला शिकणार. त्याला अगर वाचन करून त्यांना समजता आलं की याच्यामध्ये लिहिलेलं काय आहे, तुमच्या व्हॉट्सअप मेसेज पण त्यांना कळेल, बातमी पण कळेल, एक अतिशय चांगले विद्यार्थी आपण घडवण्यासाठी या ठिकाणी कष्ट करतो. हे जे 2 डायरेक्ट विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की विद्यार्थी निपुण होणार आहे, 2025 पर्यंत प्रत्येक विद्यार्थीला निपुण जळगाव, निपुण जामनेर आणि तुमचे गाव करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार. आणि मला एक तिसरी गोष्टीचा आनंद आहे, तुम्ही या पर अतिशय चांगला कार्यक्रम शिष्यवृत्तीचा राबवला. महाराष्ट्राच्या जो शिक्षण परिषद आहे त्याच्याबद्दल मी देखरेख काही काळ केलेला आहे. या शिक्षण परिषदामध्ये त्यांच्या म्हणजे जो परीक्षा परिषद आहे त्या परीक्षा परिषदचा जो 5वीचा जो परीक्षा आहे त्याच्यामध्ये माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की तुमच्या प्रत्येक विद्यार्थी त्या परीक्षामध्ये बसणार पाहिजे. बसल्यानंतर त्या परीक्षामध्ये ते उत्तीर्ण होणार पाहिजे आणि काही जे चांगले विद्यार्थी आहे त्याच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव येणं अपेक्षित. अगर असा आपला झाला तर मी आपल्याला सांगतो की हे एक प्रकारचे त्रियस्त संस्थांकडून थर्ड पार्टीकडून हे एक ऑडिट रिपोर्ट आहे की आपला विद्यार्थी निपुण झालेला आहे. तर हे आपलं करणं फार गरजेचं आहे. शिष्यवृत्ती परीक्षामध्ये फक्त ज्ञानची अभ्यास म्हणजे परीक्षा होत नाही, ते ओनली स्किलची परीक्षा होतोय. 5वी 8वीची परीक्षामध्ये विद्यार्थी बसणं पाहिजे आणि 100% विद्यार्थी उत्तीर्ण होणं पाहिजे. तुम्ही एक और गोष्टी दाखवलं की एक विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये गेलेला आहे. नवोदय विद्यालयाच्या मी एक गोष्टी सांगतो, भारतीय प्रशासकीय सेवेचा जो बॅच आहे
त्याच्यामध्ये 180 विद्यार्थी म्हणजे लोकांची निवड देशभरात होतो, त्याच्यामध्ये विभिन्न कॅटेगरी वगैरे वगैरे सगळं असतं. त्या 180 पैकी 35 ते 40 विद्यार्थी दरवर्षी नवोदयमध्ये शिकून बाहेर पडतात. देशभरात जवळपास 500 नवोदय विद्यालयाची शाळा आहे आणि नवोदय विद्यालय एक असं एक्सपेरिमेंट आहे जो एवढा यशस्वी झालेला आहे. 1980 दशक 87 मध्ये मागचे शैक्षणिक धोरणच्या काळात ते सुरू झालं होतं आणि एवढे चांगल्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारने राबवलं की आजच्या डेटमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचा बॅच असेल, IIT सारखा, नीट सारखा परीक्षा असेल मेडिकलसाठी, या सगळ्या परीक्षामध्ये मोठ्या संख्येमध्ये नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी सिलेक्ट होतात. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुमचे 3 विद्यार्थी जो आहे त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. आय थिंक 40 ची एक बॅच दरवर्षी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सिलेक्ट होत असेल, त्याच्यामध्ये 75% सीट म्हणजे 30 सीट आपल्या ग्रामीण भागासाठी आहे, त्याच्याबरोबर आपले काही कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे, मुलींसाठी रिझर्वेशन आहे. माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की 30 ते 30 विद्यार्थी तुमचे या एक गावामध्ये सिलेक्ट होणार पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. अगर तुमचे गावामध्ये सिलेक्ट झाले तर मला विश्वास आहे की या गावाच्या प्रगती म्हणजे होऊशिवाय राहणार नाही. काही जण अधिकारी बनतील, काही जण उद्योजक होतील, काही जण शिक्षक होतील आणि काही जण शेती क्षेत्रामध्ये परत येतील, परंतु त्या शेतकरी आदर्श शेतकरी होते, त्याची कौतुक ओळख देश आणि जगभरात होणार. मला याबद्दलचा पूर्ण विश्वास आहे, त्याच्याबद्दल आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न करा. नवोदयानंतर एक गोष्ट तुम्ही दाखवला, सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी या सगळ्या विषयाचे तुमचे संदीप पाटील साहेब करताय पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, आपण म्हणजे जिल्हा स्तरावरून सांगायचं आणि मला आनंद आहे की तुम्ही या ठिकाणी करताय. सुकन्या समृद्धी योजना परत भारत सरकारची एवढी सुंदर स्कीम आहे, पोस्टल डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपले एक जुन्नर नावाचे एक शाळा आहे, त्या ठिकाणचे आपले शरदचंद्र माळी म्हणून गट विकास अधिकारी होते, त्यांनी याची सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 21,000 अंगणवाडी, त्यांनी शाळा घेतला नाही होता, अंगणवाडी, त्याच्या सुकन्या समृद्धीमध्ये 0 ते 10 या वयोगटाची मुलींसाठी स्कीम आहे, तर त्यांनी अंगणवाडीचे मुलींना या स्कीम मध्ये घेतलं होतं आणि मला आनंद आहे की 21,000 मुलींना त्यांनी 1 महिन्यामध्ये रजिस्टर करून घेतली होती. किमान 500 रुपये तरी भरावा लागतो आणि त्या स्कीम मध्ये येण्यासाठी माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की आपले जेवढी पाल्य मुली आहेत त्या सगळ्या मुलींना तुम्ही या स्कीम मध्ये घ्यावा, कंपल्सरी घ्यावा. आणि या ठिकाणी आणखी 32-33 मुलींना तुम्ही केलेलं आहे, 64 मुलींना तुम्ही केलेलं आहे, तर या सारखी स्कीमला पूर्ण तालुका जिल्ह्यामध्ये आपल्याला राबवणं पाहिजे. शाळेत नाही, फक्त प्राथमिक शाळेत नाही परंतु अंगणवाडीमध्ये पण राबवणं पाहिजे. सदा ज्यावेळेस हा मुली 18 आणि 21 वर्षाचे होईल त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळेल, त्या पैशाचा वापर करून ते पुढील शिक्षणासाठी, त्यांच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी काय गोष्टी त्यांना करायच्या असेल, त्यांच्या लग्नासाठी त्या पैसे उपयोगी पडेल, यासाठी मी सगळ्या पालकांना विनंती करतो की 500 रुपये, किमान 500 रुपये हे आपण आपल्या मुलींच्या नावावर आपण द्यावा. ग्रामपंचायतला विनंती करतो की याबद्दल आपण विचार करावा, एक अतिशय चांगला काम या ठिकाणी होणार. मला परत त्या ठिकाणी आमंत्रित केला, विभिन्न प्रकल्पाची ओळख करून दिली, मला एक गोष्टी सांगितलं की शिक्षक बदली से तुम्ही समाधानी आहे, या सगळं बघून मला फार आनंद झाला. आणि ओव्हरऑल शैक्षणिक धोरण आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपण राबवतोय, आपण एक गाव एक शाळा करण्याचा पण समूह शाळा आहे, काही लोकांमध्ये गैरसमज आहे, त्या गैरसमज ठेवण्याची अजिबात गरज नाही. परंतु तुमच्या गावात आज किती शाळा झाली ग्रामपंचायत? उर्दू मराठी, ठीक आहे, परंतु एक गावात अगर एक भाषाची 2 शाळा झाली असेल तर त्याला एकत्रित करण्याचा विचार करा. त्या ठिकाणी आपण पायाभूत सुविधा चांगल्या देऊ शकतो, शिक्षकांची संख्या आपण वाढवून देऊ शकतो, त्या ठिकाणी शिक्षकांमध्ये आपण विभिन्न वर्गाला, प्रत्येक वर्गाला एक एक शिक्षक देऊ शकतो, शाळेत म्हणजे लहान विद्यार्थ्यांना एकत्र आणू शकतो आणि क्वालिटी आणि दर्जेदार शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. मुख्याध्यापक प्रत्येक गावाची एक एक शाळेला आपण मुख्याध्यापक देऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यामुळे आपण एक आणि त्याला निर्वाह भत्ता म्हणजे प्रवास भत्ता पण आपण देऊ शकतो, याबद्दल आपण प्रयत्न करूया. परत या ठिकाणचे आदरणीय संदीप पाटील साहेब मुख्याध्यापक, त्यांची पूर्ण टीम, शिक्षकांचे प्रत्येकाचे नाव मी घेत नाही, पदवीधर शिक्षक उपशिक्षक सगळ्यांना मी खूप 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 अभिनंदन करतो की अतिशय चांगला काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. बालामध्ये काम केलेले जे चित्रकार आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय चांगलं तुम्ही चित्र काढून दिलेलं आहे. त्याबरोबर आपले गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण केंद्र प्रमुख आणि आपले शिक्षक म्हणजे शिक्षण समिती, त्यांचा मी अभिनंदन करतो की या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगला काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे.
त्याबरोबर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी डायटचे प्राचार्य साहेब आणि शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी सगळ्यांचं परत अभिनंदन की फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये सॉलिड काम आपले सीईओ साहेब आणि त्यांची पूर्ण टीमच्या माध्यमातून झालेली आहे. आणि सगळे गाव ग्रामस्थांना विनंती करतो की ज्या पद्धतीमध्ये आपण सिंगल लेनला डबल लेन केलेलं आहे त्यासारखा डबल लेनच्या स्पीडमध्ये आपण काम करूया आणि गावामध्ये विकासाची गती वाढवण्यासाठी तालुका आणि जिल्ह्यामध्ये विकासाच्या गती वाढवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत आहे, सीईओ साहेबकडून प्रयत्न होत आहे, परंतु तुमच्याकडून डबल प्रयत्न व्हावा. निगर आपण असं काम केलं मला विश्वास आहे की निधी फक्त पेपरवर राहणार नाही परंतु मूर्त स्वरूप प्रत्यक्ष रूपी जसे आप या ठिकाणी पाळा दिसतोय त्यासारखं प्रत्यक्ष रूपी आपल्याला प्रत्येक गोष्टी दिसणार आहे. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. वेळ खूप झालं, मला तीन चार ठिकाणी जायचा होता परंतु सगळ्यांच्या सत्कार एवढा आनंदित होते. पुस्तकांची चांगल्या प्रकारे याबद्दल पण तुम्हाला अभिनंदन. मी विनंती करतो की जास्त वेळ ना घेता आपण डायरेक्ट जाऊन उद्घाटनचा कार्यक्रम करूया आणि अध्यक्ष भाषण. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.